पोलिसांनी मगाशी काही शिवसैनिकांना येण्यास मज्जाव केलेला होता, कोणती तणावाची परिस्थिती येऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं बोललं गेलं. सध्या इतर शिवसैनिक म्हणजे शिंदे गटाचे काही जण आपल्याला पाहायला मिळतात, पण इतर सर्वसामान्य शिवसैनिक सुद्धा इथे आले आहेत का दर्शन घेण्यासाठी, वंदन करण्यासाठी? ज्ञानदा, सकाळपासूनच अनेक शिवसैनिक इथे येत आहेत, इथे स्मृतीस्थळाच्या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. मात्र काही वेळापूर्वी काही शिवसैनिक आले होते, काही माजी नगरसेवक होते, त्यांना दर्शनासाठी थांबवलं होतं, कारण मुख्यमंत्र्यांचा ताफा येत होता आणि प्रोटोकॉलनुसार काही वेळ त्यांनी थांबावं असं पोलिसांकडनं सांगण्यात येतं. त्यामुळे काहीसा तणावाचं वातावरण झालं. मात्र आता शिवसैनिकांना दर्शन घेऊन दिले जाते, मात्र आता मुख्यमंत्री जेव्हा दर्शन घेतात त्यामुळे पुन्हा एकदा इथे स्मृतीस्थळाच्या इथे दर्शन थांबवलेलं आहे. आणि जसं मुख्यमंत्री ताफा पुढे जाईल, ठाण्याच्या दिशेने जाईल, पुन्हा एकदा सर्व जे शिवसैनिक आहेत ते स्मृतीस्थळाच्या इथे येऊन दर्शन घेतील. मात्र सध्याची ही दृश्य आपल्याला यामिनी जाधव पाहायला मिळत आहे, त्यासोबत संजय सिरसाट, प्रकाश सुर्वे आणि हे सर्व आमदार त्यांच्यासोबत या ठिकाणी दर्शन घेत आहेत. आणि जसं मी पुढे सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा पुढचा कार्यक्रम आहे, ते या ठिकाणी टेंबी नाक्याला जातील, आनंद आश्रम इथे जातील आणि तिथे सुद्धा आनंद दिघे यांच्या पुतळा आहे, त्यांचं दर्शन ते घेणार आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताला विशेष दर्शन आहे. याआधी आपण बघितलं, बहुमत चाचणी जेव्हा झाली होती, सरकार स्थापन जेव्हा झालं तेव्हा सुद्धा सर्व आमदार या ठिकाणी आले होते, त्यांनी या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी दर्शन घेतलं होतं. आणि आज पुन्हा एकदा जेव्हा गुरुपौर्णिमा तेव्हा गुरूंचं दर्शन घेण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. आणि याच मुद्द्यावरनं या सर्व जणांनी बंडाची भूमिका घेतली की बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्हाला जिवंत ठेवायचंय, आम्ही बाळासाहेबांचे विचार कधी सोडणार नाही, बाळासाहेबांच्या विचारांचे आम्ही पायी कोत आणि तोच विचार आम्ही पुढे घेऊन जातोय. म्हणूनच आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी सोबतची युती मान्य नाही, पसंत नाही, आणि हीच भूमिका घेत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचारांचा आधार देत दाखला देत हे सर्वजण शिवसेनेपासून दूर झालेत, उद्धव ठाकरेंपासून दूर झालेत आणि त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. गुरुपौर्णिमेला शिवसेनेच्या सगळ्या परंपरेमध्ये विशेष महत्त्व आहे, कारण जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा राज्याच्या कानाकोपऱ्यातनं अनेक शिवसैनिक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवरती यायचे आणि दिवसभरातनं एकदा तरी बाळासाहेब अगदी आवर्जून मातोश्रीच्या खिडकीतनं, गॅलरीमधनं या सगळ्या शिवसैनिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करायचे. तीच प्रथा परंपरा आज अनेक शिवसैनिक पाळतात. कुणी मातोश्रीवर जातं तर कुणी स्मृतीस्थळावरती येऊन बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन करतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता इथे पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे काही समर्थक आमदार दिसत आहेत. यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, संजय शिरसाट यांची सुद्धा उपस्थिती आहे. समाधान सरवणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलंय. सदा सरवणकर यांनी काही पोस्टर्स सुद्धा लावलेले आहेत ज्यामध्ये बाळासाहेबांचे विचार अधोरेखित केले जात आहेत. वेदांत, मुख्यमंत्री आता इथे इथून निघालेले आहेत, पुढे ते ठाण्यात पोहोचतील अशी माहिती आहे. हा, कदाचित मुख्यमंत्री बोलू शकतात, त्यामुळे आपण बघूयात की एकनाथ शिंदे काही प्रतिक्रिया देतात का.